प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतर्फे प्रतिवर्षी बलिदान मास म्हणून महिनाभर गांभीर्याने पाळला जातो. तसेच पुणे येथील वडू बुद्रुक तुळपूर या ठिकाणाहून ज्वाला प्रज्वलित करून ती सांगली येथे आणली जाते. इथून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्येही ज्योत घेऊन जातात. बेळगाव येथेही दरवर्षी सांगलीहून ज्योत आणली जाते आणि ही तहसीलदार गल्ली येथील श्री सोमनाथ मंदिर येथे प्रज्वलित करून ठेवण्यात येते. त्या काळात युवक महिन्याभरासाठी आपल्या आवडत्या वस्तू गोड जिन्नस असे खाल्ले जात नाही. याबरोबर काही युवक मुंडन करून तर कोणी पायात चप्पल नसताना अनवाणी राहून एक महिना पाळली जाते. बलिदान मासच्या शेवटच्या 2 दिवसांमध्ये ती बेळगाव आणि परिसरातील सर्व ग्रामीण भागात ही घेऊन जातात. फाल्गुन अमावस्येला ही म्हणजेच हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी मुखपदयात्रा धर्मवीर शिवाजी गार्डन येथून निघून धर्मवीर संभाजी सर्कल इथे आणून पौरोहित यांनी विधी व होम हवन विश्वनाथ पाटील किरण गावडे पुंडलिक चव्हाण अजित जाधव यांच्या हातून करून ती ज्योत शांत करण्यात आली. त्यानंतर ध्येयमंत्र म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी शिवभक्त पुरुष युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. व काशीचा श्री विश्वेश्वर यांना स्मरून पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या दिव्य आदर्शांना साक्षी ठेवून हिंदुस्थान हिंदू समाज हिंदू धर्म यांच्या आंतरबाह्य शत्रूंचे समूळ निर्दालन करण्याची व जगजननी भारत मातेच्या संरक्षणाची पवित्र शपथ आज आम्ही घेत आहोत. त्यांची अंत्ययात्रा निघालेली नव्हती त्याचं स्मरण म्हणून आम्ही आज मुखपदयात्रेचं आयोजन इथे केलेलं आहे. या मुखपदयात्रेच्या नंतर जे विधी झालेले आहेत त्यांच्या अंत्ययात्रेचे ते विधी आहेत असं आपण समजायचं आहे. आपण इथून जाताना हा विचार घेऊन जायचा आहे कारण या राजानं आपल्यासाठी इतका मोठा त्याग केलेला आहे. जगाच्या पाठीवर आपण इथं सर्वजण जमलेलो आहोत, त्या अंत्ययात्रेला जमलेलो आहोत संभाजी महाराजांच्या, असं आपल्या मनामध्ये ठासून भरवायचं आहे आणि इथून जायचं आहे. Yeah.